महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीनं 16-17 मार्चला बुलढाणा येथे राज्य अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील 27 जिल्ह्यातील 191 पुरुष आणि 15 महिला असे 206 शरीर सौष्ठव पट्टू सहभागी झाले होते. यामध्ये झालेल्या अटीतटीच्या स्पर्धांमध्ये पिंपरी चिंचवड येथील रुपेश चव्हाण हे 58वे महाराष्ट्र श्री 2019चे मानकरी ठरले. मेहनतीच्या जोरावर खडतर प्रवास करून आई वडील आणि भावाच्या आणि गुरुचे पाठबळ यामुळे या यशापर्यंत पोहोचलो. भविष्यात मी खूप मेहनत करून भारतश्री होण्याचं स्वप्न पूर्ण करेन असं त्यांनी बोलून दाखवलं. 98वी महाराष्ट्र श्री स्पर्धा पार पडली. त्या स्पर्धेत विजेते ठरलेले आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपण त्यांनी काय खडतर मेहनत केली आणि ते कसे विजेते ठरले. मी आशियाई बॉडी बिल्डिंगचे अध्यक्ष डॉक्टर संजय मोरे यांना देतो. जे आमचे गुरुज नाहीत की ते माझे दैवत आहेत आणि आज मी इथे आहे. सर, आपण ही स्पर्धा जिंकली आहे तर त्यामागचं खडतर मेहनतीचं यश कोणाला देणार? तरुण वर्गाला मी हे सांगतो की जो वेळ आपण कट्ट्यावर किंवा इकडे तिकडे वाया घालवतो तो शक्यतो जेवढा काही वेळ भेटल त्यातला एक अर्धा एक तास जिममध्ये घालवावा आणि फिट राहावा. आपण जी स्टील बॉडी बनवलेली आहे त्या बॉडी बनवण्यासाठी आपण कोणत्या कोणत्या प्रकारचा खुराक वापरता, ती स्पर्धा कोणती आहे आणि त्या मागचे आपण विनर होण्यासाठी काय मेहनत करणार आहात? जसं की आत्ता माझा ऑलरेडी वर्कआउट 3-3.5 तास चालू आहे, त्याच्यामध्ये आणखीन मी वेळ देणार आहे वर्कआउटसाठी, डाएटसाठी. आणि 11-12 मे रोजी जी पिंपरी चिंचवडला भारतश्री होणार आहे त्याच्यामध्ये 100% यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आत्ताच आपण यांच्याकडनं जाणून घेतलेलं आहे की पिंपरी चिंचवड येथे भारतश्री स्पर्धा होणार आहे आणि या स्पर्धेसाठी ते खूप मेहनत करून ही स्पर्धा जिंकणार आहेत. कॅमेरामॅन सचिन धुमाळसह सुरेश वांडेकर, वाघोली, पुणे.